श्यामा येवा आसन ग्रहण करा आणि आमका तुमची सेवा करूची संधी द्या. श्यामा कुणाचं काही चुकलं असात तर त्या पायाखाली घेवा. ह्या बघा भक्तांनो, कोणाच्या बोलण्याचो या छायाम्मावर काही एक परिणाम होणार नाही. कोण असे मी, छायाम्मा असे, माझा कोणी एक काही एक वाकडा करू शकणार नाही. मी जे जातय थंसर सगळा माझा होऊन जाता. तास करू केलं सर, सगळा गिळू केलंस ना. हा आधी कुळ बुडवलास, आता घर वाटवतस, या सगळी नसती ढोंगा करून या सगळ्या माणसांच्या ना डोळ्यासमोर अंधारी असा. त्यांची अंधारी जात ना तेव्हा त्यांना कळतला छाया काय चीज असा. अगो ढोंगी असच तो ढोंगी, आणि तुझं तो रघु तो पण ढोंगीच असा. सगळा लुबाडू बघतस ना, पण लक्षात ठेव या घरातल्या खळ्यातलो धोंडू सुद्धा तुझ्या नशिबात नाही. हा कळला तुका? काय बोलतस या, छायाकडे जा असा तिथे सगळ्या भक्तांका वाटत. तू पण शरण ये आणि तुका काय व्हायत मा. काय नको मका, माझ्याकडे माझा सगळा असा. हेचो हेचो काळो पैसो नको मका. काय बोलतस या? शांती भक्तांनो, शांती. हेंका काही एक कळूचा नाही. जेव्हा अनुभव येतले तेव्हा हीच माणसा माझ्या पायाशी नाक घाशी देत. अरे त्या घराकडे येला मी गप बसले. ह्यो सगळं तमाशो करता तरी पण शांतच बसायचा. अरे खयची येऊची वाट बघतोस तू? हे जे सगळे तुला दिसतायत ना, हे सगळे अंधभक्त मंडळी आहेत. छायाम्मा 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 छायाम्मा. या क्षणाला आपण त्यांच्या समोर काहीही बोललो ना तर एकाचं दोन करतील ते. त्यापेक्षा आपण शांत राहू. ऐक माझं, आजचा दिवस शांत बसू. तिला जो काय तमाशा करायचा ना करू दे. उद्या आपण सगळ्या गोष्टींचं चोक्षमोक्ष लावू. उद्या मीच तिला बाहेर काढतो बघ. सगळं सावरायला थोडा वेळ लागेल, होईल सगळं व्यवस्थित. पण मी करेन सगळं नीट. काय झालं? इंदिंडे पोगा खूप पेटवलं वाटत खाली. अभिराम एनकी बुद्धी मुठा वाई पोगेंडे एन शरीरातले एल्लाम शक्ती पोगण माद्री.
आधी झाला काय या सगळा? सरिता, गो सरिता, तरी काय होत आहे? गे बाय, या काय महाराज काय गेले? अगो तास तर मी विचारतोय, अयोग नाही ना झाले? नाही महाराज असत ना ते, नाही तर समाधी नाही ना घेतला नी? अगो काय तोंडात येत बोला नको, जा बघ बाहेर असतील खरी, बघते बघते लवकर जा. रघुनाथ महाराज, महाराज ओ रघुनाथ महाराज, रघुनाथ महाराज, आता गेले खय हे रघुनाथ महाराज? देवा वो आता दर्शन अयो दिसत नाही. छायाताई, 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 हा छायाम्मा, महाराज नाही असत खय? गेले खय मग? छायाताई, महाराज परस्पर हिमालयात नाही ना गेले? काय बोला नको, मा काय विचारायचे आंबोलीक जाणत नाही. महाराज खय असाल महाराज तुम्ही? अय गो कसला तमाशा चालला? अरे तमाशो नाय, रघु महाराज नाहीशे झाले. बरा झाला, ब्याद गेली. अगे कोणा काय बोलतोस ता तरी कळत तुका? हा कधीतरी त्यांच्याच मागे मागे लागून या घराच्या बऱ्यासाठी उपाय करी होतस ना? रघु 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 रघुनाथ महाराज की जय. पांडू आपण दोघसा यांचो महाराज खै गेलो? हा रघुनाथ महाराज की जय. काय रे खय असत? बोला नको, महाराज ध्यान करतात. अरे खय असत ता तरी सांग. नाही सर, येवा सर, येवा येवा, नाही ये. हे बघा रघुनाथ महाराज की जय. ह्या काय हे हैसर कसे इले? रघु 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 रघुनाथ महाराज की जय. गाना गुणगुणता काय? नक्कीच काहीतरी असतला. काही नसला ना तरी आता काय करायचं ना तर मी बघते. आज काय तो सयाजीचो आणि याचो सोक्ष मोक्षच लावून टाकते. Thank you.
आला दचकूक एवढं कसलं विचार करी होत काय नाही मी काय म्हणी होत तुझी सगळी कामा घरातली कामा झाली इल्या पण एक कळी नेऊ हा कळला 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 झाली ना कामा मी काय म्हणतोय घरात बसून बसून कंटाळ येत असत ना तुका माझ्या वांगडा येतस येत देवळात अमोड चोईकेट अगो ता देवळात देवळात देवीच्या देवळात पाया पडू जाऊचा थोय पाया पडू देवीची होटी होटी भरूची असता हो नारळ हा अगो देई आहे ना देई तिच्या हा नमस्कार 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 करू येशील हा चल चल लवकर जाऊया बरं झालं चल काय गो गप गप कित्याक असस बोललंच कित्याक नाय आयंका सांगून इलव नाय म्हणून घाबरतो चोर मारो करू जायता यो देवाच्या दर्शनाक जातो आणि माका सांग मी कोण असं मी काय परका असं अगो मोठी जाव अस मी तुझी होय ना मग ए आता गावात इलो तर गाव फिरवू नको तुका हा आणि ह्याच्यात काय चुकीचा असं माका काय वाटणार नाही कळला चल आता गो सरिता ही ती कोण अमिराबाची बायन वय सोडला ना अभिरामा देविका दुसरा लगीन केला ना गेला खया या ब हलसर उभा हा गो इथं आरडे वीड हा इथं आरडे वीड या बट्टी भरूच्या देवळात चल आणि महत्वाच्या कामाक जाऊचा माझा चल काय बोलतात हे ह्या आमचं गाव देवीचा मंदिर असा कावेरी आई आली कधी नाही रे बाबा काय म्हणायचं ह्या कावेरी मला पण कळत नाही अशी अचानक कुठे गेली जाऊचा तर जाऊचा निदान सांगून तरी जाऊचा ना अगं पण जाणार कुठे तिला काहीच माहिती नाही इथलं आणि तिका कोण खाय घेऊन जातला माधवा तू बघलंस काय कावेरी हो कुठे ते वर्गात बसली होती एकही कविता पाठ नाही म्हणून बाहेर काढली ना काय करत काय झालं सरिता वहिनी काय सांग सुचल्या असा काय घरात तर माका काय माहित मग तुका काय माहिती असा ना आता असा साहेब घरात एकटे असत ना आता माहित माका साहेब घरात एकटे अस वय काय सांगत साहेब घरात एकटे अस कबीर वहिनी अभिराम भाऊ नाही तुका काय करूचे चौकशे हा आम्ही काय आमचा भक्त दारुगड येवा इल म्हणतो अभिरामा पार खाय गेला आहात येऊ कसा नाही अजून आई मी बघतो काय करायचं ते काळजी नको करू तू अभिभाऊ पांडू शांत रा जरा अभिभाऊ तुम्ही नाही गेलास कावेरी वहिनी वांगडा कुठे गेली कावेरी ती सुशल्याकडे गेली या काय बोलतोस कावेरी थै किती जाय सरिता वहिनी घेऊन गेली ना ती का बघ
तरी मी तुका सांगी होते तरी ता घरात घेऊ नको म्हणान. शांत रा जरा, बरं मी येतो बघून. नाही मी पण येतोय. नको तू थांब. अरे पण असा तितक्या रात्रीचा नाही का? आधी मला भेटायला तुम्ही माझ्या घरी यायचा आणि आता तुमच्याच घरात तुम्ही मला भेटायला येताय. भेटाक मी खाई पण येईन शेवा आता. पण हे घर सोडून मी कुठेही जाणार नाही का? सर कोण हा काय? वैसा तो कोणच नाही. या घरात काय चाललं काय कळतच नाही. झोपाळ्याचा आवाज येता वाटत. झोपाळ्यावर कोण असा? दरवाजा उघडा. कोण असा? अंबा कोंबड झाकून ठेवलो म्हणून उजवाडूचा राहणार नाय. दाखवतय सगळ्यांका नव्या सुनेचे खरे रंग.
तुझा मी असा सोडूच नाही. बघा जमतंय का. कावेरी काय झालं? ते क्लायंटला प्रोफाईल पाठवायचं होतं तर पाठवलंस का? कावेरी मी तुझ्याशी बोलतोय. काय चाललंय तुझं? अभिराम ऐदा अत्तर पेरिटेकण अत्तर. हा नल्ल वासना. नाही छान वास येत असेल पण मी अत्तर लावलेलं नाहीये. मला तर येत नाही वास. कावेरी काय चाललं तुझं? वेट लागलं का तुला? इनकी अत्तंडे म्हणून इष्ट आहे. हो तुला वास आवडत असले अत्तराचा पण मी लावलेला नाही. ए करे नाही रे इनके वासनावरण तोडगीट. मगच पासून येतो वास. हा तुझं ना काहीतरी वेगळंच चालू असत. थांब आलो मी खाली जाऊन. अभिराम सत्य टू इनके वासनावरण डर नू. एवढ नाही वासनावरण आहे. अण्णांच्या खोलीत काय करता या?
कशी राहतेस ना ते बघणारच आहे मी. जिथून कुठून आलीस ना तुला तुला नाही परत पाठवलं ना तर नावाची मी सुषमा नाही. हे इंदू नाईक, आण तुझ्या सुनेला बाहेर आणि बघ तुझी सुन काय काय रंग उधळते ती. अग ये काय गो, हा इथे माझ्या घराबाहेर आळवतोस? ए म्हातारे, मला काय हाऊस नाही हा इथे आळवायला. कुठे आहे तुझी सून, बोलो. तुका काय करूचा? खूप माझा संसार उद्ध्वस्त करायला लागले तुझी सून. माझ्या नवऱ्याला घोळात घेतीये. आज एक तर ती राहील नाही तर मी राहील. तुझ्या सुनेला सोडणार नाही मी, कळलं ना? हो, माझ्या सुनेवर असले आरोप करू जीभ कशी धजावली तुझी. आये तरी मी तुमका सांगी होतय, ना ऐकलास माझा, ना विश्वास ठेवलास माझ्यावर. आता येली ना घराकडे. तू मध्ये बोला नको. ह्या सगळा कोणाची फूस लावून चाललेला हा ना, मका माहित नाही काय? ए म्हातारे, फूस कोणी पण लावू दे ग, रंग कोणी उधळले. तुझ्या सुने नसना या 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 आल्या नायकांचा सुनबाई पण आल्या. काय चाललंय? हे अभिराम, मी तुझ्याशी बोलत नाहीये. कावेरी बायको आहे माझी. सुषमा, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तर हिच्याकडनंच हवीत. मला नाही गरज वाटत. अभिराम, जिच्यावर इतका विश्वास ठेवतोस ना, तीच तुझा विश्वासघात करतीये. अभिराम ओरडू नकोस, ओरडू नकोस. विचार तुझ्या बायकोला, माझ्या नवऱ्याला जाळ्यात ओढते की नाही ते. बस झाला का? का माई, सूर्याचं कौतुक करायला पाहिजे ना. माई ते अजून काय काय करते ते दिसते ना, तेवढी साधी नाहीये ही. काय ग इथे हेच धंदे करायला आलीयस का तू? हे जर असंच चालू राहिलं ना तर आधी अण्णांमुळे जसं नाईक बदनाम होते तसं आता तिच्यामुळे बदनाम होतील. माणसांच्या रांगा लागतील बाहेर. तोंड बंद कर, ऐकत नाही मका. आता ना तुझा हायसरला काहीतरी घेऊन डोक्यात घालीन तुझ्या. ए म्हातारे, माझ्या डोक्यात घालणार तू? मला धमकी देतेस का? तुला दाखवते तुझ्या ना. सुचल्या 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 काय करतेस तू सुचल्या? बोल. सुचल्या बंदूक खाली कर. आज काय तो सोक्ष मोक्ष लागू दे. माझा नवरा दुसऱ्या बाईकडे बघत पण नाही ग, तिला फूस लावली असना. बोल ना, खरं करतेस सांग सगळ्यांना. बोल. अरे मला मारतेस काय? मदरे सुषमा, तोड त्यांना. हे आपले संस्कार नाहीयेत. चाललंय तमाशा बस झाला आता निघितून.
अरे शुट थांबी बघतो काय झालं ते. कावेरी गाडी बंद पडली, तू बाहेर बस, तुला गरम होईल. आता कावेरी आते, कावेरी 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 कावेरी
आलात? ओ सरिता, ओ सरिता, ओ सरिता भाई, सरिता अरे कान फुटले काय कर तुझे? सरिता भाई रे नाही तर पाय तर चुरून येईल तुका वापसी किचारू नेवा. ए खेळडर बघितलास गे भाई रे आधी. सरिता भाई रे. अभिरामा दादा. अभिरामा अभिरामा किती त्या कसावर जातोस? ते का आता माणसाची ओळख रवली नाय. सरिता बोलवा बोलवा रे का बाहेर. सरिता कान फुटले काय तुझे? बाहेर रे सरिता. माझे कान साबूत असत पण तुम्ही साबूत असास काय? आणि किती आळवतस माझ्या नावान? काय काय जातोस मागान सांगता? तुमका सांगू तुम्ही शुद्धीत असतास काय? दारू पिऊन गाव झोळत असतास तेव्हा नाही येत बायलेची आठवण? वहिनी भाऊजी तुम्ही मध्ये पडू नको, आमचं आम्ही बघतो. तुमका काय माहिती काय आयो दत्ता भाव? तुम्ही म्हणत होतास ना तो दत्ता ना नाही असा यो. यो दारियेच्या बाटलेत बुडालेलो असा आणि यो अवतार असा त्याचो. काय बोलतोस? मी घो अस घो. वय आठवता तुमका मी बायल असता? मग ह इल्यापासून आत्ता आठवण झाली बायलेची? पोटात आग पडली असत नाही तर दारियेचे पैसे संपले असतील म्हणा निलास ना. पैसे नको नको मग लय आहे माझ्याकडे. मग खैसर घबाडला पण ठेवला सातरी सांगा. गेला सगळा गेला दत्ता नाईक संपला सगळा काय नाही रवला. आता नाही सुधारलास ना तर आता ह्या जर रवला ना तर आपण सगळा जायत कळता ना तुमका काय बोलताय ता मी? हो काय बोला नको. चल चल आहेस ना. मी खैसर येऊचाय नाही. आपल्या आपल्या घराकडे चल. तुका राहूच नव्हतं ना या घरात मग चल. मी या घर सोडून खाय घेऊचाय ना आधीच सांगतोय. उद्ध्वस्त करून टाकलो या दारू पाय माझ. तसा लोळा अजून माती खावा माती खावा. घोवाक बोलत माझी माझी खाऊ तुझ्या तुझ्या नजर तुझ माझे तुमच्या घोवाक धक्को मारतस काय? पूजा करू तुमची खबरदार माझ्या अंग खात लावलास तर तुझ्या तर. दादा थांब काय चाललंय तुझं? तू असं नाहीये सर. अभिरामा त्यांच्यामध्ये पडा नको तू. त्यांच्या कर्माची फळा असत ही. या या सरिता हे काही सर आवाचा नव्हता वय नगो. हा माका माझा घर व्हया हाय सर माझा काय भला नाही होचा असा म्हणान गेला घोवाचो हात धरून. झिलाकडे लक्ष देऊक नाय बिचारो तो खाई तरी गेलो सगळ्या सोडान. आणि लेकीचा बघू देत त्यांच्या कर्माची फळा. गो जा तुझ्या घोवाक घेऊन तुझ्या घराकडे जा. हाय सर भरल्या घरात किलेश नको मका. अभिरामा 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 चल चल तू आज चल 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 तू माझा आई तू चल. हाय सर नाही उभा राहायचा नाही. चल 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 तू चल आपल्या घराकडे. मी नाही येऊच घर सोडा. कसं नाही येणार त्या घर असा आपला ह्या घर सोडला ना. चल अहो घर सोडला ना तर कायच मिळूच नाही. घरात राहलो ना तरच काहीतरी होईल. कळत कसं नाही तुमका? दारू पिऊची असता तुमका? पिवा पिवा दारू. सगळ्यांकडनं बोलणं ऐकून घ्यावचं लागतं तुमच्यामुळे माका. तुम्ही धड असतास तर कोणाची बोलूची बिशाद होती माका?
पण तुम्ही पिवा दारू, करा तमाशे गावभर. कोण देता काय बघा पैसे, हाय कोण नाही देऊचा, जाऊ आहेस ना. चल 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 घर, चल 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 म्हणतात घर, चल 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 घर. सोडा सोडा माका. कावेरी तू वर जा, वर जा कावेरी. सोडा वाटोळा केलास माझ्या आयुष्याचा, त्याच्यापेक्षा मावी जीव दिला असते ना तर जीव तरी सुटलो असतो माझो. पोरांका कोणी बघितला नसता, एक गेलो सोडून त्याचा पत्तो नाय, आणि तुम्ही असे दिवसेंदिवस तुमचा पत्तो नाय. नसा दारू झोसा आणि पडा उकिडेवर, पडा ना. तोंड बंद. अभिराम आ रहेंगे रे. भाऊ आहे माझा दत्तरादा, असं नव्हता तो आधी. जबाबदारीची जाणीव होती त्याला, अख्ख घर एकटा सांभाळायचा, दारूच्या आहारी जाऊन स्वतःची अशी अवस्था करून घेतली. जरा वान सामान होता गिराक दिसता मा, या काय तुमका होया काय ना, तुका त्याच्यावर लिहून ठे. झाला लिहून? हा पिशू दे, पिशू दे. किती झाले? 5-4. आता थोडे दिले आणि नंतर थोडे दिले तर चालणार नाही काय? मग सामान नंतर घेऊन जा ना. लिहून ठेव ना, 300 आता देते तुका. मग 200 नंतर देणार? होय दिलस. अरे नको सांगू तू आमका, अरे तुझ्या रुसाडून आमचं पोट चलूचा ना. म्हणजे मी काय तुझे पैसे घेऊन पळतोय? अरे कोणाचे पैसे तू परत केलं? ए उगाच काय बोला नको. हा घेऊचा असं तर पूर्ण पैसे दे आणि सामान घे ना तर चालतो. ए कोणाच बोलतो चालतो दत्ता, आता हायसर तायसर रवत नाही, वाड्यात रवतोय अण्णा नायकांच्या वाड्यात. घ्या तुझं सामान, घाल तुझ्या मड्यावर, निघ निघ रे तू. ए कोणाक बोलत दत्ता, कॉलर सोड, बघून घेईन तुका. अण्णा नायकांचं झील असं नायक असं मी जा तू. बघतोस काय, लवकर दे. आधीचा उधारीचा काय देतोय? ती दिल्याशिवाय एक थेंब मिळणार नाही. कोणाक बोलतोस तू? दत्ता नाही का? बघितलंस काय खोटी नाही हा, खरी आ खरी. चल दे लवकर, चल दे रे का. पाप झाला माझ्याकडनं, मका दारू नाही म्हणतस मका दत्ता नाही का?
अरे तुझ्या बापाशी तरी हिम्मत असा काय? माहित अस मी कोणाचा झील असं आहे? तो अण्णा नायकांचं झील असं आहे. बघतस काय? डोळे काढून हातात दिलं एवढ्या बाप तो सोचील तू तरी काय करणार? ए बघतस का रे आण रे एका ए बाजूलो बाजूलो चाल. कोण कोण मारणार मग? कोण मारणार? अरे दत्त नाईक कसं आहे? दत्त नाईक अण्णा अण्णा नायकांचं झील आहे. मका मारतोस तू? ए दाखवते तुका तुझा अण्णा तुका वाचूक येऊचा नाही. अभिरामा. काय ग अभिरामा? अरे अजय चेन काय बघलस काय? नाही मी नाही पाहिली. खाली असेल ना कुठेतरी ठेवली असेल तू. तासता रे काय गावना नाही मका. आणि हे चुचून रे घरात येले आहेत ना त्यांना मेळाक नको रे. ते कसे असत ना मका माहित हा कावेरी. हा मग माझ्या गळ्यातली चे कळतलेड. आता या कित आता सून एवढ्या औषधी देते ना. काय नाही रवान दे चैनीच काय रवान दे रवान दे चल दे. എന്ത് അമ്മ എന്താ ഇങ്ങനെ ഇറങ്ങി പോയത്? കാ ഗെലി അസൽ തേശി ചിടും എനിക്ക് അറിയില്ല. ഈ ചെയിൻ കുട്ടി ഈ ചെയിൻ തു സ്വതവും ആയിലാ ദിലി ഹോത്തിസ് നാ. ഈ ചെയിൻ എന്താ കഴുത്തിൽ ഇങ്ങനെ വന്ന? അഗ തു മലാസ് കാ വിചാർത്തിയേസ്? तू सांग मला ही तुझ्या गळ्यात कशी आली चेन? काय होतंय कावेरी? अभिराम निनकंदा परंडाय यांनी चेन कट्टू आता निनकप्पो परंडाय. हे बघ मी असं म्हणत नाही की तू चोरली असे चेन पण काय वाटलं असेल तिला आता? एकीकडे स्वतःची सून स्वतःच्या इच्छेने तिला ती चेन देते आणि दुसरीकडे न सांगता ती काढून घेते. इनकी मनसला उंडा अभिराम इनकी अरे मम्मी की वेशमा आयटन डाऊन. अगं तिला वाईट वाटलंच आहे काय करणार आता? अम्मा अम्मा कावेरी आवाज वाढलेलो दिसता काहीतरी वाजला. अम्मा हा हा अम्मा 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 कावेरी ऐक ना माझं. मी कोणी केकंड अभि निनकंद मुळे विश्वास इल्ल. रे मला तुझ्यावर विश्वास आहे आणि स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. मी नेंदना निंगने चेन का म्हणजे अग आपल्यासाठी करतो मी. काय रे काय आला? काय नाही. या बघ अभिरामा जवसर या सगळा वर तुझ्या खोलीत चाललेला असा ना तवसर आम्ही काही एक बोलाचो नाही. पण एकदा का ह्या सगळा माज घरात घेऊन येलस ना तू काय आमका पण कळाक होया काय चाललेला असा. तुला किती वेळा सांगितलं मी आमच्यात पडायचं नाही म्हणून? माका हाऊस नाही सारे पण मोठी बहीण असाय ना त्या नात्यान सांगतोय. याचा रूप तुझ्या समोर येतला खरा आणि ह्याची सगळी नाटका उघडी पडतली. चिची ഞാൻ ഒരു നാടകം ചെയ്യണില്ല. ഞാൻ കാല് പിടിക്കാം. പ്ലീസ് എന്റെ മുള്ള കുറ്റം ചാർത്തണ്ടിരി കാവേരി എന്റെ സുമർ ആ ജോഡിച്ച് കൈ ഗരജ് നീ ആണ് മീ അസ്താന കൊണിയേ തുജവർ ആരോപ് നൈ കുറു ശക്നാരേ മൈ 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 ഗയാ കായ രേ കിതി ആരാടതോസ് ചടിച്ചി നാടി നൈ സപ്ഡതാ
अभि भाऊ छायत असत पांडू शोध ना सापडेल कुठेतरी पडली असेल जा नाही सापडत असो काय करतस पांडू ह्या तुझ्या अभिभावच्या बायलेक विचारायचा ना तुझ्या चडीची नाडी पण चोरल्या ना सा काय सांगायचा अरे खुळ्या असो काय करत हाय ती सर समोर उभी असा विचारती काय विचार अरे नाडी चोराक माहित असताना तुझ्या चडीची नाडी खय असा अभि इवरडू पारण यान कळली अल्लान अभिराम मिंडाने निकण अम्मी को फार चुकी वागला तुम्हें वहिनी आम्मी चुकी अस मगे तुझी बाली एकटीच बरोबर आसा की काय झाली संपली तुझी नाटका अगो बास कर हाई तो नारळ ठेवलेलो दिसता आना समोर मग ठेव त्याच्यावर हात आणि सांग खरं काय ता काय झाला जीव वळणार नाही बोला अगो सांग मगो खैसून घेऊन येलस या सगळा या घरात इल्यापासून काय उच्छाद मांडलस काय काय केलंस हा ते देवक तरी सांग सांग मगो छायाताई असं नाही बोलूचा माका माहिती आहे ना या सगळ्यांना त्यांनी मायरात सुनान दिला असणार आता ना त्याका थैसरच धाडू खवा मी करते नाही आता बंदोबस्त चांगलो नारळ हात ठेवून कबूल करत नसत ना तर मी चांगलो बंदोबस्त करतोय आणि सगळी पाळामुळा खणून काढतोय त्याची वहिनी असा ऐकणार यातला नाही हा ठेव 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 बस झालं मगासपासून तुमची मी नाटकं बघतोय माझा या सगळ्या गोष्टीवर विश्वास नाही हा फक्त तुमच्यामुळे मी शांत बसलो पण आता बस यापुढे काही करायची गरज नाही आहे तुम्ही हा आमचा प्रश्न आहे आम्ही दोघे बघून घेऊ नवरा बायको काय करायचं ते तुम्ही नका पडू यात या अशा गोष्टी करण्याचा विचार जरी पुढे केला ना तुम्ही तर बघ तू छाया रडू नको मी असताना काही नाही करू शकणार चल माझ्यासोबत बाय 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 किती साधे असत अभिराम भाऊजी अ कळत कसा नाय काय कवटाळून बसले त्यांचा त्यांका पण कळत नाही हे का पण भुरळ घातल्या नसताला गुंडळल्यान गुंडळल्यान त्याका पण मी काय गप्प बसायचंय नाय कोण असे मी कोण असे मी छायाम्मा असाय मी चा खरा रूप बाहेर काढीन नाहीतर हे का मायराक पाठवून देईन लय बोलतात ना छायाताई काय चाललाय बघतस ना तू कावेरी अग ഞാൻ ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല പിന്നെ എന്തൊപ്പം എന്താ ഇവർ ഇങ്ങനെ ചെയ്യണേ കാവേരി മലാ മാഹിതിയെ ഹെ സഗള തു കൈ കേലല നൈസ് പണ തുലാ ത്രാസ് ഹോതോയ് നാ ആണ് നോക്കു കുറു ഗിയോ ആ ത്രാസ് സഗള തമ്മോണാരെ निर्तनपण थांबणार मी उपाय शोधलाय शांत शांत आधी तुला माझ्यावर विश्वास आहे ना मला पण तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आता इतर काय बोलतात ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं तू पण नको देऊस मी पण नाही देत फक्त आता मी काय सांगतो ते नीट ऐक कारण ते आपल्यासाठी आहे आणि हे सगळं थांबवण्यासाठी मी प्रयत्न केलेत मी तुला सांगणारच होतो पण विराम ऐक ना माझं ऐक
माझं एका सायकॅट्रिस्टशी बोलणं झालंय. हा पण मी सगळं सांगितलेलं त्यांना, सगळं समजावून सांगितलेलं आणि तुला पण सांगणार होतो मी. पण म्हटलं आधी आमचं बोलणं होऊ दे, कारण त्यांचं जे काय म्हणणं आहे ते आधी मला कळू दे. पण आता हे सगळं एवढं पुढे गेले ना की तुला सांगावं लागलं. डोंट वरी, सगळं ठीक होणार आहे. अभिराम, इनकी प्रांत आण निनके एंत पडिंदि इंजा प्रांतिया हा इदिकि ना बट्टु मूतिटि चिया कावेरी मॅडम असं का करतेस? मी म्हटलंय का तुला वेट लागलाय, आणि सायकॅट्रिस्ट कडे सगळेच वेट लागलेली माणसं नाही जात, अजून पण मानसिक आजार असतात. मनाचं गणित बेदुनी चार असं नाही सुटत, खूप गुंता असतो तो, त्यातून अजून आजार उद्भवतात. आणि सगळेच वेडेपणाकडे जाणार नसतात अग. यांचा मध्ये केलं कावेरी. ऐक ना बाळा, मी तुझ्यासाठी करतोय, आपल्या संसारासाठी करतोय, तुला कोणी काय बोलू नये म्हणून करतोय. मला नाही आवडत तुझ्याकडे कोणी बोट दाखवलं तर. कावेरी, अरे एकदा आपण अपॉइंटमेंट घेऊया ना डॉक्टरची. अभी इनकी उन्नू माहिती लिया. कावेरी मला माहितीये तुला काहीच झालेलं नाहीये, पण एकदा अरे इनकी प्राण नहीं लिया. सुषमा आता तरी कळला. देव पावलोच माका म्हणायचो. उद्याच्या गोरीच वैद्य का जाऊ. कोणा? सुषमा. काय? नदीवर कपडे धुक गेला होता, वय झाला होता ना, पाय घसरलो, दोंड्यावर डोसक्या आपटला आणि मेला. एकटाच होता ना गावातल्यानी सगळं केला. आता नाही ता भेटूचा सुषमा तुमका. अरे मेरा काहीतरीच काय बोलतस? आजच मी त्यांच्याशी फोनवर बोललोय. यो बघ त्यांचाच फोन असा बघू दी. ह्याच्यात दिसतेली ती नाही. थांब. हॅलो. हॅलो. हा बोला ना, कुठे आहात? या काय, तुम्ही दिलेल्या पत्त्यावरच इला असे. दोन तीन घर असत ना म्हणून कळला नाही. एका विचारलंय पण ते काय ठाऊक नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, मी आलेच बाहेर. होय होय, या या. हे घ्या, मी आले बाहेर इकडे. याच घर असा काय तुमचा? हो. एका म्हणतात काके कळसो आणि गावाक वळसो. कोण येत रे? बाई साहेब. होय ना. तुम्ही कोणाला विचारलात पत्ता? एका गावातल्या सगळ्या सुषमांबद्दल माहिती सांगितलं, पण तुमच्याबद्दल एका माहिती ना. या सुषमा नाही. हा सुचल्या सुचल्या. पांडू. सुचल्या बाई साहेब. तुम्ही असे उभे का? या नाच. हो सुषमा नाही, सुचल्या सुचल्या बाई साहेब. सुषमा नाही, सुचल्याचा सुचल्या. कुठले तुम्ही? खारेपाटण. खारेपाटणात सुनील आहे. बापरे, एवढ्या लांबून आलात? छा, अहो लांब कसला, आता रस्ते सुद्धा चांगले झालेत आणि प्रॉपर्टी चांगली गावत असत तर मग ह्या प्रवासाचा किती विचार करू होयो.
प्रॉपर्टी चांगली असेल काय? प्रॉपर्टी चांगली आहेच. आता तुमच्या बोलण्यावरनं कळतं. हो. मला तुमच्या बोलण्यावरून काय कळतं माहितीये? काय? तुमचं बोलणं पण खूप छान आहे. काहीतरीच काहीतरीच काय खरंच. बर, तुम्ही चहा घेणार की कॉफी? त्याच्या आधी जरा पाणी देशात तर बरं होत. हो मिळेल ना. सयाजी, पाणी आण सयाजी. येईल येईल पाणी येईल. हो थँक्यू. थँक्यू काय त्यात? तुम्ही आमचे पाहुणे आहात ना. आणि या पाहुण्यांचा पाहुणचार करायची संधी मिळते आम्हाला. मग करायला हवं ना पाहुणचार. बर, आज रात्रीचं तुमचं जेवण पण इथेच आहे. काय जेवण? हो इथेच. काय झालं? हात पाणी गरम असा. सयाजी, गरम पाणी देतोस पाहुण्यांना? पाहुणे आहेत आपले ते, कळत की नाही तुला? अरे कुठे लक्ष असत रे तुझं? कल शून्य. ए बघत काय बसल्यास? उचल तो ग्लास आणि चहा आण. निघ. सॉरी. हा ठीक आहे ना, पण तुम्ही असे रागवा नको. राग येणारच ना. नवरा म्हणजे पायातलं वाहन असत, ते पायातच शोभून दिसत, डोक्यावर नाही घ्यायचं. म्हणजे तो तुमचं नवरू? हो. सयाजी, सयाजी.